आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो पहा आपला प्रश्न काय विचारलाय इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर इन द ऑर्गन तर ह्युमन मध्ये स्पर्म प्रोडक्शन कुठल्या ऑर्गन मध्ये ऑकर्स होत हे विचारलंय खाली ऑप्शन काय दिले पहा इपिडिडॅमिस वास डिफरन्स टेस्टेज आणि प्रोस्टेड तेव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पातो तो मेल रिप्रोडक्टिव सिस्टम है ना डिवाइड करतो, फोर मेन पार्ट में दे के okay, सगेत पहले प्राइमरी सेक्स ऑर्गन सेकंड सेकेंडरी सेक्स ऑर्गन के थर्ड Accessory duct or sorry, accessory gland, not duct, accessory gland, and you fourth hmm? external genitalia, external. जेनेटिलियाच आपण सपोर्टिंग स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो तर प्रायमरी सेक्स ऑर्गन काय आपलं टेस्टेज सेकंडरी सेक्स ऑर्गन काय आपलं तर स्पर्मला कॅरी करणारे डक्ट्स त्याला आपण स्पर्म डक्ट्स म्हणू कुठले कुठले आहेत तर सगळ्यात पहिले कुठले ते वासा इफ्रेंशिया इफरेशिया ओके इपिडिडॅमिस देन वास डिफरन्स okay? हे झाले ग्लँड मध्ये कोण कोण येत आपलं सगळ्यात पहिले ग्लँड कुठली येते आपली सेमायनलवेसिकल त्याच्यानंतर ग्लँड हे त्याच्यानंतर कुठली ग्लँड येते आपली कॉपर ग्लँड हे एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये काय तर पेनिस युरेथ्रा अँड okay, स्क्रोटम हे okay, एक्सटर्नल जेनेटेलिया आता आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन ह्याला टेस्टेजला का म्हणतो कारण की प्रायमरी ह्याला का म्हणतो कारण याचे एक महत्वाची गोष्ट आहे की गॅमेट फॉर्मेशन जे आहे ते कुठे होत आहे टेस्टेजमध्ये होत आहे गॅमेट म्हणजे काय आपलं मेल गॅमेट स्पर्म तर स्पर्मचं प्रोडक्शन कुठं होत आहे टेस्टेज मध्ये डक्ट काय करतात ह्या गॅमेटला घेऊन जाण्याचं काम करतात ड्युरिंग इन्सेमिनेशन रिजॉक्युलेशनच्या वेळेस कुठून टेस्टीजपासून पासून युरेथ्रा युरेथ्रातून आउट साइड ऑफ बॉडी ओके तर मग ह्युमनमध्ये मध्ये स्पर्म प्रोडक्शन कुठं होत आहे टेस्टेजमध्ये आपलं करेक्ट ऑप्शन कुठलं टेस्टेज सी यू